कृती दुसरी, पायची अंदाजे किंमत काढण्यासाठी 11 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर व 33 सेंटीमीटर लांबीचे तारेचे तुकडे घ्या. प्रत्येक तारेपासून वर्तुळ तयार करा. त्या वर्तुळाचे व्यास मोजा आणि खालील सारणी पूर्ण करा. परिघ व व्यास यांचं गुणोत्तर 22/7 च्या जवळपास आलं का याचा पडताळा घ्या. वर्तुळ क्रमांक 1 याचा परिघ आहे 11 सेंटीमीटर, व्यास 3.5 सेंटीमीटर. परिघ व व्यास यांचे गुणोत्तर 11/3.5, अंश व छेदाला 2 ने गुणून 11/3.5 × 2/2 बरोबर 22/7. वर्तुळ क्रमांक 2, परिघ आहे 22 सेंटीमीटर, व्यास 7 सेंटीमीटर. परिघ व व्यास यांचे गुणोत्तर 22/7. वर्तुळ क्रमांक 3, परिघ आहे 33 सेंटीमीटर, व्यास 10.5 सेंटीमीटर. परिघ व व्यास यांचे गुणोत्तर 33/10.5, अंश व छेदाला 2/3 ने गुणू म्हणून 33 × 2/3 × 10.5 × 2/3 बरोबर 22/7. मित्रांनो, वर्तुळाचा परिघ व व्यास यांचे गुणोत्तर ही स्थिर संख्या असते, ती अपरिमेय असते. ती संख्या पाय या चिन्हाने दर्शवली जाते. पायची अंदाजे किंमत 22/7 किंवा 3.14 घेतात. थोर भारतीय गणिती आर्यभट्ट यांनी इसवी सन 499 मध्ये पायची किंमत 62832/20,000 बरोबर 3.1416 अशी काढली होती.